तर सी फूडमध्ये बरेच प्रकार आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात खाण्यासाठी सोपं सी फूड कुठलं असेल तर ते म्हणजे कोळंबी. कारण त्यामध्ये काटा नसतो, एकदम सॉफ्ट असतं, अगदी लहान मुलंसुद्धा व्यवस्थित खाऊ शकतात किंवा खूप जास्त वय झालेली लोकंसुद्धा अगदी व्यवस्थित खाऊ शकतात. सगळ्यांची फेवरेट कोळंबी. मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की कोळंबीची भाजी किंवा त्याचा कुठला एखादा फ्राय आयटम असेल तर तो आम्हाला नक्की शेअर करा की कोळंबी कशी केली जाते. तर आज सरिताज किचनमध्ये आपण अगदी मस्त झटपट होणारा कोळंबी मसाला कसा करायचा ते बघतोय. कोळंबी करत असताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम कुठे येतो तर कोळंबी शिजल्यानंतर अशी रबरी होते, चिवट होते, तर तसं होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते बघायचं आहे. तर आता कोळंबी मसाला करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कोळंबी. विकत आणताना मी 1 किलो कोळंबी आणली होती, अशी मध्यम साईजची आणि छोटी मिक्स अशी आहे. आणि त्याचा आउटर शेल काढल्यानंतर म्हणजे त्याचा कव्हर काढल्यानंतर ही जवळपास 500 ते 600 ग्रॅम होते. कोळंबी आणल्यानंतर तिचा इथला जो काळा धागा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणजे मग कोळंबी कडवट लागत नाही. तिला मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं, हलक्या हाताने धुवायचं आणि पाण्यातनं चांगलं निथळून घेतलंय. कोळंबी करण्यासाठी तयार झाली आहे. आता यामध्ये घालूयात 1/2 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. साधारण 1/2 टीस्पून मीठ घातलं आणि 1/2 लिंबाचा रस घालायचा. इथं मी लिंबाचा रस वापरला आहे, तुम्ही याऐवजी चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ वापरू शकता, पण लिंबाचा रस सगळ्यांना सोयीस्करपणे अवेलेबल होतो त्यामुळं मी लिंबू रस घातला. आता मीठ, लिंबू रस आणि हळद या कोळंबीला चांगली लावून घ्यायची. तर हळद, मीठ, लिंबाचा रस कोळंबीला लावून 1/2 तास असंच ठेवायचं आहे. ती मॅरिनेट होतीये पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता कोळंबी मॅरिनेट होतीये तोपर्यंत आपण याचं वाटण करून घेऊ. तर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये घ्यायचं आहे 2 टेबलस्पून तेल. इथं मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. हे तेल संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने काढलेलं आहे, कुठलंही केमिकल यामध्ये नाही आहे. घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल तापून द्यायचं आहे. तेल तापलं की यामध्ये घालायचे 2 मध्यम आकाराचे उभे पातळ कापलेले कांदे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर कांदा थोडासा भाजत आला आहे, हलका तांबूस झाला की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. इथं मी 1 मोठा टोमॅटो उभा पातळ कापून घेतला आहे. थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल. तर टोमॅटो भाजत आला आहे. आता यामध्ये घालायचं आहे भरपूर लसूण. इथं मी जवळपास 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. लसूण भरपूर का वापरायचा हे मी सांगणारच आहे, तर याला आपण अजून एक 2 मिनिट परतून घेऊ. तर इथं आपण लसणाचा भरपूर वापर केला कारण कोळंबीला थोडीशी गोडसर चव असते, ती स्वतःच थोडीशी गोडसर असते. त्यामुळं बऱ्याचदा काय होतं, आपण करी बनवली, कांदासुद्धा थोडासा गोडसर असतो, त्यामुळं मग काय होतं, यामध्ये आपण लसूण कमी वापरला तर ती करीसुद्धा गोडसर होते आणि मग ती खायला चांगली लागत नाही. तर तो गोडसरपणा थोडासा कमी व्हावा म्हणून इथं आपण लसूण जास्त वापरला आहे. म्हणजे आपण नेहमी भाजीला वापरतो त्याच्या दुप्पट लसूण घालायचं आहे. लसूण घालून याला अगदी 2 मिनिटं परतून घेऊ. लसूण 2 मिनिट परतला. आता यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे आणि या गरम कढईमध्ये 2 मिनिटं कोथिंबीर परतून घ्यायची, म्हणजे ती काळी पडणार नाही. कोथिंबीर थोडीशी परतून झाली की हा मसाला संपूर्ण थंड करून घ्यायचा. तर आपला मसाला भाजून झाला आहे, याला आपण थंड करायला ठेवलं आहे. दुसरीकडे आपली कोळंबीसुद्धा मुरलेली आहे, 1-20 मिनिट मुरली आहे. आता कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये ही मुरवत ठेवलेली कोळंबी फ्राय करायची आहे. तर 2 बॅचेसमध्ये मी कोळंबी फ्राय करते आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं कोळंबी फ्राय करायची. तर कोळंबी फ्राय करताना लक्षात घ्या, तेल नीट तापून द्यायचं आहे. तेल जर नीट तापलं नाही तर कोळंबी कढईला चिकटून बसते आणि तुटून निघते, त्यामुळे तेल नीट तापून द्या. आणि दुसरं म्हणजे कोळंबी शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिट लागतात. त्यामुळं आपण अशी फ्राय करून घेतली की ती छान शिजते. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ती आधी फ्राय केली आणि मग करीमध्ये टाकली तर ती रबरी होते, तर असं अजिबात होत नाही. मी बऱ्याचदा ही रेसिपी ट्राय केलेली आहे, एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता ही कोळंबी मी 2 बॅचेसमध्ये फ्राय करून घेणार आहे. तर कोळंबी फ्राय व्हायला 2 ते 3 मिनिट लागले. कोळंबी काढून घेऊ. आपली कोळंबी फ्राय झाली आहे, दुसरीकडे मसाला संपूर्ण थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला मसाला आणि 1 मोठा चमचा भरून आल्याची पेस्ट घेतली आहे. आलंसुद्धा चालेल पण माझ्याकडे आत्ता पेस्ट आहे म्हणून मी तीच वापरते आहे. थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ. तर आता कोळंबी फ्राय करून राहिलेलं जे तेल आहे त्या तेलामध्ये हे तयार केलेलं वाटण आपल्याला फ्राय करायचं आहे.
वाटण चांगलं तेल फुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला एक 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवर परतला. आता यामध्ये घालू 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर. इथं मी 2 टीस्पून मालवणी मसाला घेतला आहे, किंवा तुम्ही याऐवजी कुठलाही फिश मसाला वापरू शकता. त्यातला थोडासा मी बाजूला ठेवून बाकीचा घातला. आता कोळंबीला पण ऑलरेडी मीठ लावलं होतं, त्या अंदाजाने या ग्रेव्हीपुरतं मीठ घालायचं. 1/2 टीस्पून मीठ घातलं आणि याला मिक्स करायचं. मसाले यामध्ये चांगले मिसळले. आता यामध्ये फ्राय करून घेतलेली सगळी कोळंबी घालायची आणि याला हलक्या हाताने 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. हा मसाला कोळंबीला चांगला कोट करून घ्यायचा आहे. 2 मिनिटं कोळंबी मी या मसाल्यात परतून घेतली, छान परतली गेली बघा. आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. तुम्हाला ग्रेव्ही जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घेऊ शकता. सुरुवातीला मी ग्लासभर पाणी घातलं. आज मी ग्रेव्ही खूप जास्त पातळ करत नाही आहे, अजून 1/2 ग्लास पाणी घालते. तर 1.5 ग्लास गरम पाणी वापरलं. याला मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढायची. तर या मसाल्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये उरलेला मालवणी मसाला घालायचा, याला मिक्स करायचं. तर गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला 5 ते 6 मिनिटं शिजून द्यायचं. फक्त मध्ये मध्ये एक वेळा हलवून घ्या, म्हणजे कोळंबी सगळीकडून एकसारखी शिजेल. तर 5 ते 6 मिनिटांनी चेक करू. तर याला मी मध्ये मध्ये हलवून घेत होते. याला मस्त तर्री पण आलेली आहे. आपली कोळंबी तयार झाली आहे. फक्त एकदा चेक करूयात की ती कशी शिजली आहे. तर हे बघा, कोळंबी छान मऊसूत शिजलेली आहे. यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. तयार झाला कोळंबी मसाला. तयार झाला मस्त चमचमीत कोळंबी मसाला. आणि कोळंबी गोडसर लागू नये, ग्रेव्ही अगदी परफेक्ट व्हावी म्हणून लसणाचं प्रमाण जास्त घ्या, म्हणजे मग ती अगदी परफेक्ट जमून येईल. तर ही रेसिपी इथं दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा. तांदळाची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत भातासोबतसुद्धा अप्रतिम लागते. रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एका मस्त आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.